गुहागरमध्ये निलेश राणेंच्या ताफ्यावरती दगडफेक झालेली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर आहेत, प्रवक्तेपणे शिवसेनेचे कोकणातलेच नेते आहेत. कसं पाहता या सगळ्या घटनेकडे? मला वाटतं की असे एक प्रकार कोकणामध्ये घडता कामा नये, आणि भास्करराव जाधव हे एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी या प्रकाराला आळा घालणं हे त्यांची नैतिक जबाबदारी होती असं मला वाटतं. शेवटी युवकांना सांभाळून घेणं हे वडीलदार या लोकांचं काम असतं, आणि त्याच्यामुळे कोकण जो शांत झालेला आहे तो पुन्हा अशांत करण्याचं पाप कोणीही करू नये, आणि असं झालं तर आम्हाला त्याच्याविरुद्ध ठामपणे उभा राहायला लागेल. नक्कीच. पण नारायण राणे त्यांच्या मुलांबद्दल जे वक्तव्य केलं होतं उद्धव ठाकरे यांच्या रॅलीमध्ये कोकण दौऱ्यामध्ये, त्याचेच हे सगळे पडसाद म्हणावे? हे बघा, कोण काय वक्तव्य करतं हे मी काय बघत नाही. ते आपल्या स्टेजवरून कोणाबद्दल काय वक्तव्य करतात, एवढ्या केवढ्या तरी दंगली व्हायला पाहिजे होत्या. लोकांनी सहन केलं ना खोटं खोटं बोललेलं, तुम्ही सुद्धा थोडं सहन करायला शिका. पण हे जे काही घडतं आहे ते सांकेतिक नाही असं म्हणावं, रक्तचरित्र सुरू झालं राजकारणामध्ये? नाही बघा, कोकणामधून हिंसाचार संपलेला होता. हा पुन्हा एकदा उभा करायचा असेल तर शांततेसाठी पुन्हा एकदा लढा द्यायला लागतो, ते लढायची आमची तयारी आहे. पण हे लोण आणखी पेटेल असं वाटतं. राणे म्हणतात चोप दिल्याशिवाय राहणार नाही. मी राणेंची समजूत घालेन. शेवटी जनता ह्या विचाराला चोप देईल. जो काय विचार आहे, खोटं बोलायचं, लोकांसमोर वस्तुस्थिती आणायची नाही, लोकांना बदनाम करायचं, कोकणी जनता फार काळ हे सहन करणार नाहीत, यांचे खरे चेहरे लोकांच्या समोर आणायला लागतील, आणि ज्या दिवशी खरे चेहरे लोकांच्या समोर येतील त्या दिवशी खोटी सहानुभूती पूर्ण निघून जाईल. शेवटचा प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटील म्हणतात की सगळे शोऱ्यांची जी अधिसूचना काढलेली आहे ती लागू कधीपासून करणार आहात ते सांगा. लागू करण्याच्या संदर्भात सरकारची तयारीच आहे म्हणून तर अधिसूचना काढली ना. बघा, 15 दिवस ते जायला लागतात हा कायदा आहे, थोडं तरी थांबलं पाहिजे. शेवटी मनोज दादांच्या तब्येतीची काळजी आम्हाला सगळ्यांनाच आहे, आणि त्याच्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घ्यावं, कारण त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. सगळे शोरांची समजा जर हे निघालं नसतं तर बसू शकले असते ना. मुळात कायदेशीर कारवाई पूर्ण होऊन दे, त्याच्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये काय आहे ते बघा, आणि नंतर स्वतःच्या तब्येतीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे, त्याच्या बाबतीत रिस्क घेता कामा नये असं मला वाटतं. समजूत काढली जाईल सरकारकडून, कोणी जाईल शिष्टमंडळ त्या ठिकाणी? मला वाटतं स्थानिक जे कलेक्टर आहेत आणि कमिशनर आहेत त्यांच्याकडून या संदर्भातला निरव आव्हान त्यांना पोहोचला असेल. त्यांचे काही हितचिंतक त्यांना काल भेटून आलेले आहेत, आणि त्यांच्या तब्येतीची काळजी शासनाला आहे हा क्लिअर कट मेसेज त्यांना दिलेला आहे. त्यांच्यामुळे त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्याच्याशी मुख्यमंत्री ठाम आहेत, आणि मुख्यमंत्र्यांची बांधिलकी समाजाशी आहे त्यांनी सुद्धा जाहीर केलेला आहे. धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन किशोर भोडसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.